विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गायकवाड AR सुकृष्ण विद्यालय कुंजुटी येथे गेल्या 25 वर्षापासून मी गणित हा विषय शिकवत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी माध्यमातील त्रिकोणमिती या प्रकरणाबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला त्रिकोणमिती हे जे प्रकरण आहे ते पूर्णतः नवीन आहे, नवीन संबोध आहे, नवीन संकल्पना आहेत. परंतु आपण याच्या थोड मुळाशी जाऊया, म्हणजे या त्रिकोणमितीची थोडी ओळख करून घेऊया. समजा एखादा झाड आहे, या झाडाची जर उंची आपणास मोजायची झाली, किंवा एखाद जहाज आहे आणि ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावर आहे त्यात अंतर जर काढायचं असेल, तर या त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपण या झाडाची उंची आणि या त्रिकोणमितीच्या सहाय्यानेच जहाज ते दीपग्रह इथपर्यंत अंतर आपण सहज काढू शकतो. यासाठी या त्रिकोणमितीचा वापर करतात. त्रिकोणमिती म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्यास ट्रिग्नॉमेट्री म्हणतो. हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. याच्यामध्ये ट्राय म्हणजे तीन, गोणा GONA, गोणा म्हणजे बाजू, आणि मेट्रॉ म्हणजे मोजणे, तीन बाजू मोजणे. या अर्थाने हा ट्रिग्नॉमेट्री शब्द ग्रीक या भाषेतून आलेला आहे. आता थोडा आणखी पाठीमागे आपण जाऊया. पाठीमागे गेल्यानंतर इयत्ता 8वी पर्यंत आपण पायथागोरसचा प्रमेय अभ्यासलेला आहे. त्याची सिद्धता जरी घेतलेली नसली, परंतु पायथागोरसचा प्रमेय आपण वापरलेला आहे. समजा हा त्रिकोण ABC आहे. या त्रिकोण ABC मध्ये कोन B हा 90° आहे. कोन B हा 90° आहे. त्या कोन B समोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो. राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतो. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग लिहितो. पायथागोरसचा प्रमेय आपण अशा पद्धतीने वापरतो. त्यानंतर याच इयत्तेमध्ये 9वीमध्ये आपण समरूप त्रिकोणाची व्याख्या अभ्यासली आहे. समजा हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. या दोन त्रिकोणामध्ये आपण जर असं म्हणलं हे दोन त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं जर म्हणलं, तर या त्रिकोणाचे तीनही संगत कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत कोनाशी अनुक्रमे एक रूप असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. AB/PQ बरोबर BC/QR बरोबर AC/PR अशा पद्धतीने आपण बाजू प्रमाणात दाखवतो. बाजू प्रमाणात दाखवल्यानंतर या गुणोत्तराच्या सहाय्याने झाडाची उंची आपणास काढता येते. या दोन गुणोत्तरापैकी कोणत्याही तीनची किंमत दिली, 1, 2, 3, 4 मध्ये कोणत्याही तीनची किंमत दिली, तर चौथ्याची किंमत काढता येते. समरूप त्रिकोणाच्या सहाय्याने देखील झाडाची उंची काढता येते. आता काही त्रिकोणाच्या संदर्भातील काही व्याख्या आपण पाहूया, ज्या की 8वीपर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. त्या ज्या संज्ञा आहेत, त्या ज्या व्याख्या आहेत, त्या पाहत असताना समजा हा त्रिकोण आहे. या त्रिकोण ABC मध्ये कोन B हा 90° आहे. कोन B हा 90° आहे. आता कोन A च्या बाबतीत, कोन A च्या समोर बाजू आहे BC, समोर बाजू ह्या कोन A ची ही लगतची बाजू आहे, लगतची बाजू कोन A च्या बाबतीत. आणि नेहमीप्रमाणे काटकोना समोरील बाजूला आपण कर्ण. दुसऱ्या कोणाच्या बाबतीत आपण विचार करूया. कोन A बघितला, कोन B च्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतो. आता कोन C च्या बाबतीत बघूया. हा जो कोन आहे C, याच्या समोरची बाजू
सम्मुख बाजू, कौन सी चीज की लगत ची बाजू।